नमस्कार, मी जितेंद्र रॉयकर पुन्हा एकदा नवीन एपिसोडमध्ये पुन्हा एकदा नवीन आपलं स्वागत करतो. कारण रोंदळ या सिनेमाचे आपण सगळ्या स्टारकास्ट बरोबर बोलत आहोत, आता डिरेक्टर बरोबर बोललो आहोत, त्याच्यानंतर या सिनेमाचे एक छान ज्यांनी म्युझिक केलेलं आहे ते हर्षित अविराज, संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेलं नाव, अनेक सुपरहिट गाणी देणारं, अनेक चित्रपटांना आपल्या संगीताने मंत्रमुग्ध करणारं असं हे महाराष्ट्राचं लाडकं नाव म्हणजे हर्षित अविराज. हॅलो हर्षितजी, नमस्कार. नमस्कार जितू, काय काय सांगाल या सिनेमाबद्दल, कसा आहे या सिनेमाच्या गाण्याबद्दल थोडक्यात सांगाल, कशी गाणी आहेत आणि काय लोकांना सांगाल तुम्ही? खरं तर हा जो चित्रपट आहे त्या चित्रपटाची पार्श्वभूमी आपल्याला माहीत झाली, पण गाणी मात्र वेगवेगळ्या कलरची गाणी आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये तुम्ही लव्ह सॉन्ग आहे, बलरीसारखं शेतकरी गीत आहे, त्याच्यानंतर एक इमोशनल सॉन्ग आहे, त्याच्यानंतर मोटिवेशनल सॉन्ग आहे आणि एक डान्सिकल नंबर पण आहे जो आपल्याला 85 to 95 आठवण करून देतो. येस, याचं वैशिष्ट्य काय? कारण हर्षित अविराज हे नाव मेलोडियस संगीत याला जोडलेलं आहे, तर याच्या या सिनेमातल्या या गाण्याचं काय वैशिष्ट्य आहे, वेगळं पण काय आहे? ह्या गाण्याचं म्युझिक एक गोल्डन एरा आणि आत्ताच्या यंग जनरेशनला कनेक्ट करणार आहे आणि आता त्याला सगळ्यांनीच पावती दिली आहे. आणि खरं सांगायचं तर आम्ही एक सर्वेचा माझ्याकडे रिपोर्ट आलेला आहे की रोंदळची गाणी सर्च करून ऐकणाऱ्यामध्ये 70% हा जो क्राऊड आहे तो 40 आतला आहे. वा, 70% इतका मोठा प्रतिसाद आहे. आता ही जी गाणी आहेत ही सगळी आपण त्याच्यामध्ये एक भव्यता जी आहे म्हणजे ग्रँजर आहे त्या गाण्यामध्ये ठेवलेलं आहे, पण कुठेही ती जी भव्यता आहे ती गाण्यातील शब्दाला आणि मेलडीला मारत नाही, मेलडी वरच आहे त्याच्यात. वा, याच्यातले गायक कोण काय लागत? कारण मी ऐकलं खूप मोठे मोठे गायक, मोठे मोठे गायक याच्यामध्ये. सोनू निगम आहे, सोनू निगम त्यांचं गाणं अजून रिलीज व्हायचं आहे, सोनू निगमचं गाणं. त्याच्यानंतर मग जावेद अली, दिव्य कुमार, स्वरूप खान, गणेश चंदन शिवे, वैशाली माडे आणि हर्षित अविराज पण आहे त्याच्यामध्ये. हर्षित अविराज त्याच्यामध्ये आहे, त्यांनी पण प्ले केलं आणि भाऊसाहेबला आवाज दिला. ओके, भाऊसाहेबांना आवाज दिला त्यांनी. आणि हर्षित त्याच्यामध्ये अजून एक खूप महत्वाची गोष्ट ऐकलेली की ही सगळं म्युझिक जे आहे ना हे लाईव्ह म्युझिक केलेलं आहे. त्याचा बद्दल सांगाल की मेलोडियस म्युझिक काय आहे, कारण काय असतं हे लाईव्ह म्युझिक? कारण आजकाल सगळं इलेक्ट्रॉनिक म्युझिक पाहायला मिळतं आपल्याला, लाईव्ह म्युझिक बद्दल थोडक्यात सांगाल. लाईव्ह म्युझिक ज्यावेळी आमची सेटिंग झाले त्यावेळी मी सांगितलं की 4 गाण्यांच्या मध्ये आपण स्ट्रिंग्सचा सेक्शन वापरणार आहोत. ती 4 गाणी जी आपण ज्याच्या स्ट्रिंग्स वापरल्या म्हणजे जुन्या काळातले जे लक्ष्मीकांत प्यारेलाल, कल्याण जानंदजी, रवींद्र जैन यांच्याबरोबर काम करणारी एक टीम आहे, त्या सगळ्या टीमला एकत्र केलं आपण, त्याची बांधणी केली आणि त्यांना सांगितलं की ये जो इसके पीछे जो डिझाईन आहे स्ट्रिंग सेक्शन का वो सभी आप लोग कर रहे हैं. त्यांना एक वेगळा आनंद होता, ते पण म्हणाले की आजच्या काळात असं म्युझिक आपण करतोय आमच्यासाठी वेगळा म्हणजे आनंद आहे. खरं मित्रांनो, सांगणं तेवढं कमी आहे जेवढं बोलताय तेवढं कमी आहे, त्याचं कारण असं आहे की गाणी इतकी मेलोडियस आहे, इतकी श्रवणीय आहे की सारखी सारखी आपल्याला ऐकूशी वाटतात, त्याचा पूर्णपणे श्रेय जातो हर्षित अविराज यांना. आणि मी विनंती करणार आहे माझ्या सगळ्या प्रेक्षकांनी की या सिनेमाची गाणी खूप महत्वाची आहे, तर प्लीज वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर ही गाणी आता अवेलेबल आहे, ती जाऊन बघा, ऐका आणि नक्कीच या गाण्याला प्रेम द्या. आणि या सिनेमाला एक भरपूर प्रेम द्या, त्याचं नाव आहे रोंदळ.